तुमसर तुडका येथे अग्नितांडव, 6 घरांना आग, 15 लाखांचे आर्थिक नुकसान. भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील तुडका येथे मधुकर वाडी भस्मे यांच्या घरच्या मीटर सर्व्हिस वायरच्या शॉर्ट सर्किटने त्यांच्या घरासमवेत 6 घरांना आग लागल्याची घटना शनिवारी घडली. आगीत त्यांच्या घरातील तांदूळ, गहू व इतर धान्य, जीवनोपयोगी साहित्य, कपडे, कागदपत्रे, सोने, चांदी अशा मौल्यवान वस्तू पूर्णतः जळून खाक झाल्या. या अग्नितांडवात मधुकर वाडी भस्मे यांच्या मालकीच्या 6 बकऱ्यांचा होरपळून जागीच मृत्यू झाला, तर एक हिरो होंडा कंपनीची फॅशन प्रो मोटरसायकल, घरालगत असलेली पानटपरी, घरातील धान्य, कपडे, कागदपत्रे अग्नितांडवात पूर्णतः जळून खाक झाली. यात मधुकर वाडी भस्मे यांचे 100% नुकसान झाले आहे. दुपारच्या सुमारास 9 तपाची सूर्य आग ओकत असताना आगीने रौद्ररूप धारण करत मधुकर वाडी भस्मे यांच्या घरालगतच्या कुंदा पंधरे, नीलकंठ पंधरे, गोविंदा भिवगडे, गुणाबाई वाडी भस्मे, नंदराम भिवगडे, नीलकंठ पंधरे यांच्या घरावर आगीची लोळ उडाल्याने त्यांच्या घरातील साहित्य, खाण्यापिण्या योग्य धान्य साठा, गुरांचा गोठा तसेच गुणाबाई वाडी भस्मे यांच्या घरच्या 2 बकऱ्यांचा तडफडून मृत्यू झाला. तुडका येथील 6 कुटुंबियांचा संसार हा शॉर्ट सर्किटच्या अग्नितांडवाने उघड्यावर आला आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी तुमसर येथील अग्निशामक दलाच्या गाडीला व शिवशंकर पडोळे, दिलीप पडोळे यांच्या पाण्याच्या टँकरला पाचारण करण्यात आले होते. घरावरील आगीवर गावकऱ्यांच्या मदतीने पाणी शिंपडून आग आटोक्यात आणण्यात आली. रामटेके तलाठी यांनी घटनास्थळी धाव घेत अग्नितांडवात 6 घरमालकांचे 15 लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले असल्याचा अहवाल शासनाला त्यांनी पाठवला आहे. घरमालकांना शासनाकडून त्वरित आर्थिक मदत देण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे. महावाईज न्यूज साठी नितीन लिल्लारे, मोहाडी, भंडारा.